मावळचे लोकप्रिय खासदार संसदरत्न माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या देदीप्यमान विजयाबद्दल शिवसेना भाजपा RPI महायुतीच्या वतीने पालकमंत्री माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नेरळमध्ये भव्य सत्कार. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. दिनांक 22 जून. स्थळ धारप सभागृह नेरळ. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा. आयोजक रोहिदास मोरे, शिवसेना शहर प्रमुख नेरळ. अनिल जैन, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. बाळा संदानशिव, अध्यक्ष RPI नेरळ आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते. ग्रामीण आणि शहरी भागात मुलींची संख्या कमी झाल्याने लग्न जमवण्यासाठी मुलाच्या वडिलांना धावपळ करावी लागते. शेतकरी मुलाला नाकारण्याच्या पद्धतीमुळे अनेक मुले आणि पालक चिंतेत दिसत आहेत. त्यामुळे लग्न जमवण्यासाठी आधार घेतला जातोय तो वधूवर सूचक केंद्राचा. इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे MK वधूवर सूचक केंद्रामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून लग्न जमवण्यासाठी माध्यम म्हणून काम केले जाते. आतापर्यंत या वधूवर सूचक केंद्रात 11,000 नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 7,000 मुले आहेत तर 4,000 मुली आहेत. मुलींची ही संख्या लक्षात घेता मुलाचे लग्न जमवणे पालकांसाठी अवघड झाले. त्यामुळे काही मुलांची तर विधवा, आंतरजातीय, घटस्फोटित अशी महिला चालेल अशी अपेक्षा झाली आहे. यामध्ये अल्पशिक्षित ते उच्च शिक्षित तसेच विधवा यांचा समावेश आहे. दरम्यान लग्न जमवण्यासाठी MK वधूवर सूचक केंद्र मोलाची भूमिका बजावते. यासाठी एखाद्या मुलीने शेतकरी वराशी लग्न केले तर त्यांना संसार उपयोगी सर्व साहित्य मोफत दिले जाणार आहे. आतापर्यंत MK वधूवर सूचक केंद्रात 314 लग्न जमल्याचे सूचक केंद्राचे संचालक महादेव काळे यांनी सांगितले. 2013 साली सामाजिक बांधिलकी म्हणून मी या वधूवर संस्थेची स्थापना केली. माझ्याकडे आता या संस्थेमध्ये 11,000 स्थळे सर्व जाती मिळून उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपल्या संस्थेकडे जर घटस्फोटीत किंवा अल्पशिक्षित मुलींची नोंदणी मोफत ठेवलेली आहे आपण, आणि जर त्या वधूंची लग्न जुळले तर आपण संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे भेट देत आहे. आपल्याकडे 10वी 12वी तर डॉक्टर, इंजिनियर, MTech, BTech पर्यंत स्थळाची उपलब्ध आहे आता सध्या. आणि आपण आतापर्यंत 15 मेळा यशस्वी पार पाडलेले आहेत आणि आतासुद्धा आपण 15 सप्टेंबरला एक राज्यस्तरीय यशस्वी मेळा आपण पार पाडणार आहेच. त्यामध्ये आता सध्या सर्व अल्पशित वधूवरांचा आणि शेतकऱ्यांचा सुद्धा आणि चांगल्या उच्च स्थळांचा सुद्धा प्रतिसाद बऱ्यापैकी लागत आहे. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, सातारा, जळगाव अशा लांबून ठिकाणून मुंबईसारख्या सुद्धा शहरातून इथं सध्या ग्रामीण भागामध्ये लोक नोंदणीला येत आहेत. की आपला प्रतिसाद बघून, आपलं काम बघून, आपलं कार्य बघून आतापर्यंत आपण 314 लग्न आतापर्यंत जुळवले आहेत. आपल्या संस्थेकडेसुद्धा भरपूर स्थळे, प्रत्येक प्रकारचं स्थळ उपलब्ध आहे. आपण घरोघरी जाऊन काही मुलींची नोंदणी सध्या मोफत ठेवतो आहे. रायगड माझ्यासाठी विजय शिंदे, इंदापूर. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.